नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात सरपंच माझा। निवडणुकीच्या वेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष विकासाचे जाहीरनामे प्रसिद्ध करीत असतात। त्या जाहीरनाम्यात निर्देशित केलेली काही विकास कामे पूर्णत्वास येतात तर काही फक्त फुकट आश्वासनेच उरतात। मात्र पुणे जिल्ह्यांतर्गत येत असलेली मावळ तालुक्यातील पाचाणे ग्रामपंचायत याला अपवाद आहे। पाचाणे गावचे युवा सरपंच रामदास येवले हे गेल्या वर्षभरापासून गावात विविध विकासाचे प्रकल्प राबवित आहेत। दरम्यान बिनविरोध सरपंचपदी निवड झालेले सरपंच रामदास येवले हे गावातील सर्वांना सोबत घेऊन विकासाचा भगीरथ हाकेत असून यात त्यांना सर्व गावकऱ्यांचीही साथ लाभत आहे। गावे सुजलाम सुफलाम झाली तरच राष्ट्रविकास शक्य आहे या विचाराने प्रेरित होऊन पाचाणे ग्रामपंचायतीने गावात विकासाची गंगा खेचून आणली, त्यामुळे अनेक लोकाभिमुख विकास कामे गावात गत वर्षभरात पूर्ण झाली आहेत। तर आज सरपंच माझावर पाहूयात मावळ तालुक्यातील पाचाणे ग्रामपंचायतीचा गेल्या वर्षभरातील विकास कामाचा हा विस्तृत आढावा। पाहत रहा सरपंच माझा, आपला गाव आपला विकास। खेड्याकडे चला हा महात्मा गांधीजींनी दिलेला संदेश समृद्ध गाव बनवण्यासाठी त्यांनी अंमलात आणला। जनतेने आपल्यावर दाखवलेला विश्वास आणि गाव प्रमुख म्हणून दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी सरपंच रामदास येवले हे अविरत प्रयत्न करीत आहे। ग्रामविकासासाठी गावातील मूलभूत समस्या सोडवून विकासाची गंगा त्यांनी गावाकडे खेचून आणली। तर आज पाहूयात मावळ तालुक्यातील पाचाणे गावची ही यशोगाथा। पाहत रहा सरपंच माझा, आपला गाव आपला विकास। नमस्कार, मी रामदास येवले, सरपंच पाचाणे तालुका मावळ जिल्हा पुणे। खरं तर मी आपल्यासमोर आज या ठिकाणी उपस्थित असण्याचं कारण की गेले 7 सप्टेंबर 2019 मी कार्यभार स्वीकारला। पाचाणे ग्रामस्थांच्या सर्व विनंतीला मान देऊन सर्वांच्या वतीने सरपंच पदाचा कार्यभार मी 7 सप्टेंबर 2019 स्वीकारला आणि वर्षपूर्तीचा अहवाल देत असताना मला आनंद होतो आहे की खरं तर आपण जी कामं वर्षभरामध्ये पूर्ण केलेली असतात ती लोकांना सांगण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो। पण तत्पूर्वी मला काही गोष्टी मांडाव्याशा वाटतात। 7 सप्टेंबर 2019 मी पदभार स्वीकारला आणि त्या नजीकच्याच दरम्यानमध्ये पुढच्या 2 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या। पुढचे 2 महिने असेच गेले। कालांतराने नोव्हेंबरच्या नंतर 2-3 महिने कसबसे चांगले जात असताना मार्च महिन्यापासून आपल्या सर्वांना ज्ञात आहे की संपूर्ण जगभर कोरोना नावाचा विषाणू आला आणि सर्व उद्ध्वस्त झालं। तरी देखील लोकांनी आपल्याला ज्या अपेक्षेनं या खुर्चीवर बसवलेलं असतं त्यांच्या ज्या अपेक्षा असतात ते पूर्ण करण्याचं काम हे आपलं असतं। म्हणून या अनुषंगाने गेल्या वर्षामध्ये आपल्या पाचाणे ग्रामपंचायतच्या वतीने आमच्या सर्व बॉडीच्या वतीने आणि प्रशासनाने जे जे सहकार्य केलं या सर्वांच्या माध्यमातून जी कामं झालीत ती प्रथमतः आपल्यासमोर मी मांडू इच्छितो। सर्वप्रथम गावामध्ये पाण्याची व्यवस्था व्यवस्थित असावी म्हणून आम्ही सर्वांनी ग्रामपंचायतमध्ये एकत्र बसून असा निर्णय केला की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अडचणी उद्भवतात ज्या ज्या वाड्या वस्त्यांवर अडचणी येत आहेत प्रथमतः त्या ठिकाणी आपण काही नवीन गोष्टी केल्या पाहिजेत। मग त्या माध्यमातून आम्ही
या वर्षामध्ये नव्याने 6 पाईपलाईन तयार केल्यात, ज्याच्यामध्ये सुतार वस्ती असेल, प्रकाशभाऊ खेंगरेंचं घर असेल, त्याचप्रमाणे आगळे वस्तीलाच अनिल भाऊ मांडेवाले असतील, त्यांच्या घरापर्यंतची लाईन असेल, त्याप्रमाणे शिंदे वस्तीला देखील पाण्याची गरज होती, त्यांच्यापर्यंत देखील पाईपलाईन नव्याने बनवली, त्याचप्रमाणे बौद्ध वस्तीमध्ये देखील नव्याने पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली, शांताराम सावंत यांच्या घरापासून गजानन सोनार यांच्या घरापर्यंत देखील नव्याने एक पाईपलाईन नव्याने सुरुवात करण्यात आली। अशा या 6 पाईपलाईन या वर्षामध्ये पूर्ण करण्यात आल्या। तदनंतर रस्त्यांची काही कामं झाली पाहिजेत अशी ग्रामस्थांची मागणी होती, मग त्या माध्यमातून या वर्षामध्ये आगळे वस्तीचा देखील रस्ता पूर्ण झालेला आहे। त्याचबरोबर शिंदे वस्तीला देखील रस्त्याची थोडी अडचण होती, ती देखील आता बऱ्यापैकी संपलेली असे वाटते। येवले वस्तीला देखील रस्ता वाहून गेलेला होता, तिथं देखील रस्त्यामध्ये मोरी टाकण्याचं काम नव्यानं पूर्ण झालं। पण खऱ्या अर्थानं आपलं गाव हे वाड्या वस्त्यामध्ये विखुरलेलं आहे। अनेक वेळा ग्रामस्थांची अशी मागणी होती की संपूर्ण गाव वाड्या वस्त्यांवर बऱ्याच ठिकाणी लोक राहतायत आणि रात्रीच्या वेळेला त्यांची अडचण होऊन जाते, कारण शेतामध्ये राहिल्यानंतर कधी वन्यजीव बाहेर निघतील याची शाश्वती नाही। म्हणून सर्व गावातील ग्रामस्थांची अशी मागणी होती की गावामध्ये लाईटची थोडीशी चांगली व्यवस्था असावी। मग आम्ही ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला की आपण संपूर्ण गावाला लाईटची व्यवस्था केली पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही संपूर्ण गावाला शहरीकरणामध्ये जशी स्ट्रीट लाईटची व्यवस्था असते त्याप्रमाणे संपूर्ण गावामध्ये स्ट्रीट लाईट आम्ही व्यवस्था केली आणि संपूर्ण गावामध्ये लाईटची व्यवस्था आज पूर्ण झालेली आपल्याला पाहावयास मिळते। त्यानंतर मंदिराचं देखील पेंटिंगचं काम या वर्षामध्ये पूर्ण झालेलं आहे, या वर्षामध्ये नव्याने पाराचं देखील काम पूर्ण झालेलं आहे। अनेक दिवसापासून ग्रामस्थांची अशी मागणी होती की मंदिरामध्ये आपले जे कार्यक्रम होतात किंवा प्रत्येक वर्षामध्ये आपण नव्याने सप्त्याचं नियोजन करत असतो आणि ह्या सप्त्यामध्ये अनेक पाहुणे मंडळी महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहतात, पण त्यांच्यासाठी अन्नछत्राची व्यवस्था असायला हवी। मग या वर्षामध्ये आम्ही नव्याने देखील या ठिकाणी अन्नछत्राची देखील व्यवस्था मंदिरालगत केलेली आहे आणि ज्या ज्या पाहुणे मंडळींना म्हणा किंवा गावच्या ग्रामस्थांना शौचालयाच्या अडचणी येत होत्या त्या देखील या वर्षामध्ये पूर्ण करण्याचं काम आपल्याला ग्रामपंचायतच्या मागं जी कामं झालेली आहेत शौचालयाची त्या माध्यमातून दिसतात। पुढचा विषय शाळेच्या माध्यमातून होता की या ठिकाणी शिक्षकांचीच नव्हे तर विद्यार्थ्यांची देखील अशी मागणी होती की आमच्या गावामध्ये आम्हाला शाळेला कंपाऊंडची व्यवस्था हवी आहे। ग्रामपंचायतच्या माध्यमातून नव्याने आपण कंपाऊंड त्यांना बनवून दिलं आहे, चांगल्या प्रकारचा सुसज्ज असा गेट मोठा बनवून दिला आहे, त्याचप्रमाणे शाळेला एक वेगळ्या प्रकारचा लुक असावा म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून बोलक्या भिंती कशा असाव्यात, विद्यार्थ्यांच्या मनासारख्या त्या बोलक्या भिंती रेखाटण्याचं काम आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। त्याचप्रमाणे मुलांना आणि मुलींना वेगळी शौचालयाची व्यवस्था असावी म्हणून 2 युनिट शौचालयाचे वेगळे करून त्याच्यामध्ये 10 युनिट आम्ही तयार केलेले आहेत, एक मुलींचं युनिट शौचालयाचं आणि एक मुलांचं युनिट शौचालयाचं, प्रत्येकी 5-5 युनिट आतमध्ये आहेत, अशा प्रकारची देखील व्यवस्था पूर्ण झालेली आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते। अनेक दिवसांपासून गावालगत जोडणारा जो पूल आहे तो देखील पुढच्या काही दिवसांमध्ये खराब होण्याची शक्यता होती, तो वाहून जाण्याची शक्यता होती, त्यामुळे या वर्षात नव्याने त्या पुलाचं काम देखील गावाला जोडणाऱ्या नव्याने पुलाचं काम देखील झालेलं आहे।
त्यानंतर बौद्ध वस्तीमध्ये देखील सर्व मंडळींची अशी मागणी होती की त्या देखील त्या ठिकाणी समाज मंदिर जे झालेलं आहे त्याचं देखील नूतनीकरण होणं आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी ते देखील नवीन करण्याचा निर्णय घेतला आणि ते देखील पूर्णत्वास नेलं. त्याचप्रमाणे गावामध्ये अशी एक समस्या होती की गावची टाकी ही खूप वर्षापासून एकच टाकी आम्ही वापरत होतो आणि ती खूप जुनी झालेली होती, ती पाडण्याच्या अवस्थेमध्ये आलेली होती. पण ग्रामपंचायतमध्ये असा निर्णय झाला की ती टाकी आपण चांगली बनवायची आणि पुन्हा त्याच टाकीमधनं चांगल्या प्रकारचं पाणी गावाला पुरेल अशी व्यवस्था करायची. म्हणून नव्यानं आम्ही गावची जी टाकी आहे तिचे देखील नूतनीकरण केलं आणि चांगल्या प्रकारच्या अवस्थेमध्ये तिला आणून ठेवलं आहे. आज त्याच टाकीमधनं गावठाणामध्ये चांगल्या प्रकारचं पाणी जाताना आपल्याला पाहावास मिळते. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की 2-3 जूनमध्ये जे वादळ या परिसरामध्ये घोंगावत होतं त्या वादळामध्ये अनेक आमच्या गावामधील ग्रामस्थांच्या घरांचं नुकसान झालं. त्याच पद्धतीने घरांचंच नव्हे तर लाईटचं देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं. अनेक पोल पडले गेले आणि आमचं गाव बऱ्यापैकी अंधारामध्ये येऊन ठेपलं. पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही सर्वांनी तो प्रयत्न केला आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमदार साहेबांशी बोलून खासदार साहेबांशी बोलून सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलून आम्ही नव्याने पोलची व्यवस्था केली आणि संपूर्ण गावामध्ये पुढच्या 5-6 दिवसांमध्ये संपूर्ण लाईटची व्यवस्था पूर्ववत केली. तदनंतर कोरोनाच्या या काळामध्ये ज्या ज्या गोष्टींची अडचण आम्हाला गावामध्ये भासत होती त्या नव्याने आम्ही उभ्या करण्याचं काम केलं. संपूर्ण गावामध्ये ज्या किट वाटप असतील, ज्या गरजूंना किट लागत आहेत, अन्नधान्याचा तुटवडा होतात त्यांना किट वाटप असेल, मास्क वाटप असतील, सॅनिटायझर वाटप असतील, आर्सेनिक अल्बमच्या ज्या गोळ्या ज्या ज्या व्यक्तींना लागत असतील त्या सर्व पुरवण्याचं काम आम्ही सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून पूर्ण केलं. खरं तर हे अभिमानाने सांगावं लागेल की कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा न करता शासकीय स्तरावरील जे अधिकारी होते त्यांनी देखील, मग काही नेते मंडळी असतील, आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे सभापती असतील, या सर्वांनी आम्हाला या कामामध्ये सहकार्य केलं. त्याचप्रमाणे विशेषतः ACG फाउंडेशनने देखील आम्हाला याच ठिकाणी मदत केली. उर्मी संस्थेच्या माध्यमातून टेल्को ग्रुपच्या प्रयत्नाने आम्हाला 10 युनिटचे शौचालय उभे करण्याचं काम याच ठिकाणी आम्हाला त्यांनी करून दिलं. खरं तर ही कामं करत असताना गावामधील सगळी कामं ही ग्रामपंचायत एकटी करू शकत नाही, त्याच्यामध्ये ग्रामस्थांचा हा खूप मोठा सहभाग असतो. त्याचप्रमाणे जी जी कामं या गावामध्ये आता आपल्याला या वर्षामध्ये म्हणा किंवा मागच्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये निश्चित गावकऱ्यांचा हा सहभाग होताच यावेळेस देखील ग्रामस्थांच्या माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, अनेक संस्थांच्या माध्यमातून, माजी मंत्र्यांच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून अनेक गोष्टी आम्ही याच ठिकाणी पूर्ववत पुढे देखील करत आहोत आणि आत्तापर्यंत देखील आपल्याला झालेला अनुभवच मिळतात. गावामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्था म्हणून मंदिरासमोर सुशोभीकरण करत असताना मोठे डस्टबिन लावण्यात आले. त्याचप्रमाणे शाळेमध्ये देखील सुशोभीकरण करण्यात आलं. संपूर्ण गावामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा असावा म्हणून घरोघरी डस्टबिनचं वाटप करण्यात आलं. त्याचप्रमाणे खिलारी वस्ती महावितरणतर्फे या ठिकाणी 2 DP नियोजन करण्यात आलं, ते देखील पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये शासनाच्या GR प्रमाणे ज्या ज्या अपंग व्यक्ती गावामध्ये आहेत
त्यांच्यासाठी म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने 5% अनुदान हे चेक स्वरूपामध्ये त्यांना देण्यात आलं आणि या सर्व कार्यामध्ये सर्व विकास कामांमध्ये ज्या ज्या व्यक्तींचा सहभाग यामध्ये होता मग त्याच्यामध्ये आमचे सर्व ग्रामपंचायतचे सर्व बॉडी असतील ज्याच्यामध्ये उपसरपंच असतील सर्व सदस्य असतील त्याचप्रमाणे सर्व शिक्षकवृंद असतील त्याचप्रमाणे प्रशासकीय लेवलचे सर्व अधिकारी असतील पंचायत समितीचे सभापती असतील जिल्हा परिषदेचे सदस्य असतील आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील माजी मंत्री असतील त्याचप्रमाणे गावामधील सर्व ग्रामस्थ मंडळी आणि ज्या ज्या व्यक्तींनी यामध्ये सहभाग घेऊन हे काम पूर्ण करण्यासाठी प्रतिसाद दिला या सर्वांचे मी मनपूर्वक ग्रामपंचायतच्या वतीने आभार व्यक्त करतो।